बातमी अर्थात पोटनिवडणुकी संदर्भातली आहे कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होईल आणि या दोनही मतदारसंघासाठीची मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे गेल्या एक महिना राज्यात दोन विधानसभा मतदारसंघांची तुफान चर्चा झाली आणि आता निकाल अवघ्या काही तासांवरती आला आहे या निवडणुकीसाठी एबीपी माझानं कोणताही सर्वे किंवा एक्झिट पोल केलेला नाही मात्र काही स्थानिक संस्थांचे एक्झिट पोल समोर येत आहेत उमेदवारांची धाकधूक या एक्झिट पोलनंतर कमालीची वाढलेली आहे आपल्यासोबत मंदार गोंजारी आहेत मंदार अवघे काही तासांवरती निकाल आलाय उमेदवारांच्या मनात धाकधूक अगदी स्वाभाविक आहे या मतमोजणीची तयारी नेमकी कशी सुरू आहे आणि विविध स्थानिक संस्थांचे एक्झिट पोल काय दर्शवतात दा, जी मतमोजणी आहे ती उद्या सकाळी आठ वाजता सुरू होईल मात्र त्याआधीच लोकांनी अंदाज वर्तवणं कितीतरी आधी सुरू केलेलं आहे काही संस्थांचे एक्झिट पोल आहेत ते खरे की खोटे त्याबद्दल मतमतांतरं याला पुण्यात अक्षरशः ऊत आलेलं आहे प्रत्येकजण आपापले दावे करतो आहे त्याला प्रतिदाव्यांनी उत्तर दिलं जात आहे असं सगळं पुण्यामधलं वातावरण आहे सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल कसबापेठ विधानसभेची जी मतमोजणी आहे ती वीस फेऱ्यांपर्यंत चालेल तर चिंचवड विधानसभेची मतमोजणी ही सदोतीस फेऱ्यांपर्यंत चालेल चिंचवड हा लोकसंख्येच्या दृष्टीने मतदारांच्या दृष्टीने मोठा मतदारसंघ आहे मतदान तिथलं जास्त आहे आणि त्यामुळं चिंचवडचा निकाल कसबापेठपेक्षा थोडासा उशिरा येऊ शकतो कसबापेठचा जो निकाल आहे तो कोरेगाव पार्कमध्ये जे गोडाऊन आहे त्या ठिकाणी मतमोजणी केली जाणार आहे चिंचवडची देखील अशाच एका गोडाऊनमध्ये मतमोजणी केली जाणार आहे आणि या मतमोजणीच्या दरम्यान शहरातल्या वाहतुकीमध्ये देखील काहीसे बदल केले जाणार आहेत ज्या ठिकाणी मतमोजणी होते आहे तिथंपर्यंत जाणारे जे रस्ते आहेत त्यावरती काही निर्बंध असणार आहेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्याचबरोबर मतदारसंघामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त असणार आहे कोणताही निवडणुकीच्या वेळ असतो तसा मात्र तू जो दुसरा प्रश्न विचारलेला होता की कसबा पेठमध्ये कोण कोणाची सरशी होऊ शकते तर रवींद्र धंगेकर यांचं नाव बहुतांश जे एक्झिट पोल आहेत किंवा बहुतांश लोकांनी जो अंदाज वर्तवला आहे त्याच्यामध्ये येत आहे तर चिंचवडला जे एक्झिट पोल आहेत त्यामध्ये आपण जो एक्झिट पोल दाखवला एका स्थानिक संस्थेचा त्यामध्ये अश्विनी जगताप यांचं नाव त्या ठिकाणी आघाडीवरती असल्याचं समोर आलेलं आहे मात्र चिंचवडमध्ये आपल्याला हीही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की तिथे तिरंगी लढत आहे त्यामुळं तिथं जो तिसरा भिडू आहे जो तिसरा उमेदवार आहे हो, तो किती मतदान घेतो यावरती देखील त्या ठिकाणी विजयाचं पारड कोणाकडे झुकतं हो, हे ठरणार हो, आहे हो, तर असं हो, एकंदरीत वातावरण आहे आज दिवसभर याचीच चर्चा राहणार आहे उद्या जे जी मतमोजणी होणार आहे त्याची आणि अर्थातच जेव्हा मतमोजणी होईल जेव्हा निकाल लागेल तेव्हा पुण्यामधलं वातावरण तर वेगळं असेलच राज राज्यातलं राजकीय वातावरण देखील मोठ्या प्रमाणात बदललेलं असणार आहे धन्यवाद मंदार या सगळ्या अपडेट्स बद्दल माहिती बद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट